माझा आवाज जर आपणापर्यंत पोहोचत असेल तर कृपया आपली उपस्थिती आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. यस पंच तिथे सज्ज झालेत आपण बघतोय. निश्चितच जयंत पाटील असतील, रोहितास पाटील असतील आणि संजय सावंत असतील अशी पंचांची जोडगळी मात्र आपण बघतोय. फलंदाज पाठवायचे आहेत लवकरात लवकर, विनंती असेल डीएनएस बँक. यस सलामीची जोडी जाताना मात्र मैदानात बघतोय. सचिन सचिन शेळके आणि सचिन बदाले, नावामध्ये सचिन आहे आणि आपल्या हृदयात सुद्धा सचिन आहे. दरम्यान म्हटलं जातं सचिन रमेश तेंडुलकर क्रिकेटचा देवता आहे, कधीही विसरू शकणार नाहीये असा खेळ आपल्या भारतीयांना त्याने दाखवला. बघूया हे दोन सचिन मात्र आपण बघतो डीएनएस बँकेकडून मैदानात जाताना, खेळपट्टीवर जाताना, क्षेत्रक्षणाची पाहणी करताना, बॅकवर्ड पॉइंट, वाईड डिश, मिड ऑफ, वाईड डिश, लॉंग ऑफ, डीप मिड विकेट, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप पॉइंट असं क्षेत्रक्षण आपण पाहताना, चेंडूची पाहणी करताना बघतोय. डीएनएस बँक विरुद्ध टीजीएसबी सहकारी बँक अशी ही दुसरी लढत मात्र या 50व्या वर्षात पदार्पण करताना जीपी पासिक बँक कर्मचारी व अधिकारी संघटना यांच्याच आयोजनातून, यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा येथे आज आपण पाहतोय. पीटीसी लाईव्ह च्या माध्यमातून 180 देशांमध्ये ही स्पर्धा पाहिली जाते. 2,00,000 फॉलोअर्स मात्र सबस्क्रायबर्स या चॅनलचे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण आज लाईव्ह स्ट्रीमिंग आज करतोय. तत्पूर्वी गोलंदाज येतोय, पहिलं षटक दिनेश पाटील वैयक्तिक पहिलं, संघाकडून पहिलं षटक. लेफ्ट अंपायर द विकेट मात्र सुरुवात ही होते. पंच मात्र आपण बघतोय उजव्या दिशेने हा चेंडू बाहेर घेतोय, पंच कळवत आहेत. आव्हान चेंडूची टाकण सुरुवात येते होते. श्री गणेशा धावसंख्येचा होतोय 1 बिनबाद 1. दिनेचा तो पुढचा चेंडू घेऊन ये माध्यमातून संघ नायकाने विश्वास दाखवला. पहिलं षटक होतं, पहिला चेंडू होता अवांतर होता. दुसऱ्या चेंडूवर मात्र प्रत्युत्तर देताना सचिन शेळके थोडासा मागे पडला, यष्ट्या उखाडल्या. आपण बघितलं चेंडू फळीची कट घेतली, चेंडू यष्ट्यांवर गेला मात्र परतावं लागलं सचिन याला. सचिनची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय संदेश कुंभार, जे नाव विक्रोलियन्स बॉईज या संघामध्ये ऐकायला मिळतं, या संघाकडून रिप्रेझेंट करतो तोच संदेश कुंभार. बघूया खेळपट्टीवर काय करामत दाखवतो. आता काहीशी बातचीत होते खळपट्टीच्या मधोमध, यष्टी रक्षक आलाय बातचीत. महत्वाची धावसंख्या थांबवणं खूप महत्वाचं असणार आहे कारण निर्णय जो घेतलाय टीजीएसबी सहकारी बँकेने क्षेत्ररक्षण करण्याचा आणि फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं डीएनएस बँकेला, परंतु येथे मात्र प्रत्युत्तर देताना पूर्णपणे गोलंदाज मात्र हवी होतोय दिनेश पाटील. बघूया संदेश कुंभार जातोय आपल्या स्ट्राईकवर जाताना, काहीशी बातचीत पंचांकडे, काहीशी माहिती घेताना यष्टी रक्षक आपण बघतोय. तत्पूर्वी आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय दिनेश, जातोय आपल्या बॉलिंग मार्कवर. सुंदर चेंडू होता परंतु पुन्हा एकदा पंच येथे कळवत आहेत दुसरा अवांतर चेंडू या षटकांमध्ये टाकला जातोय. अजूनपर्यंत चेंडू फळेने कुठली धाव आलेली नाहीये परंतु अवांतर धावसंख्येने मात्र धावफलक येथे 2 वर पोहोचलंय.
दिनेश सुंदर चेंडू बॅकफुट वर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि चेंडू फळी यांचं मिटकूट समीकरण मात्र येथे जमलेलं नाहीये. चेंडू यशरक्षकाच्या हातात जाऊन बसलाय. दरम्यान दिनेश जातो पुढचा चेंडू घेऊन. आता मात्र आता पाच धन्यवाद. विशेषच मोठं नाव होतं संदेश कुंभार, परंतु शून्यावर बात करतोय. आज दिवस दिनेश पाटीलच्या बाजूने लागतोय. नवीन फलंदाज येतोय राहुल. दोन गडी बाद दोन पहिल्या षटकांमध्ये आपण बघतो संघापण निश्चितच पूर्णपणे येथे यशस्वीरित्या गोलंदाजी करताना दिनेश आपल्याला दिसतोय. दरम्यान जातोय राहुल पंचांकडून गाठ घेताना दिसतोय, क्षेत्ररक्षणाची पाहणी करताना दिसतोय. बघूया कसा सावरतोय आपल्या संघाला तत्पूर्वी दिनेश आपल्या बॉलिंग मार्कवर. सुंदर चेंडू ड्राईव्ह केला चेंडू, आपण बघतो बॅकवर्ड पॉइंटला. दिनेश मात्र स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये थोडासा घसरला, तिथे एक धाव पूर्ण केली होती आणि फेक आपण बघितली त्या खेळपट्टीवर. आधी चेंडू तिथेच राहिला होता. एक धावेने समाधान, स्वतःचं खातं मात्र राहुल उघडतोय आणि समाधानकारक धावसंख्या मात्र पुढे सरकली जाते 3 वर. पहिले षटक प्रगतीपथावर असताना बघूया काही चेंडू शिल्लक असताना चांगली कामगिरी दिनेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. दरम्यान दिनेश येथे मात्र खेळून काढला चेंडू, आपण बघतोय लॉंगनचा क्षेत्ररक्षक चेंडू मागे येतोय. एक धाव पूर्ण करेपर्यंत चांगली फेक ते होते आणि समाधान कारण एक धाव पूर्ण करतायत. धाव संख्या पोचते ती 2 गडी बाद 4 वर. चांगली सुरुवात येथे दिनेशाने करून दिली आहे, परंतु पहिलं षटक दिनेशाचं. यात मात्र दिवस मारला चेंडू मात्र नक्कीच घोषित क्षेत्रामध्ये जातोय. पंच कळवतायत घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. पहिलं षटक येथे आपण बघितलं दिनेश याचं अप्रतिम षटक होतं. महत्वाची धुरा सांभाळायची होती, 2 गडी मात्र बाद केले सचिन शेळके आणि संदेश कुंभार. असे 2 मासे जाळ्यात अडकल्यानंतर धावसंख्या पोहोचली होती 5 वर. बँकेचे सीनियर मॅनेजर भावसर साहेब यांना विनंती करीन की त्यांनी कृपया लाहोटी साहेबांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं. रमेश पवार साहेब क्लस्टर हेड यांना मी विनंती करीन की त्यांनी आपल्या कळव्याच्या 40+ चे संस्थापक श्री अशोक भोईर साहेब यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं. रमेश पवार साहेब हार्दिक स्वागत. भोईर साहेब उपासी परिवार तर्फे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. रंजित पाटील साहेब यांना विनंती करेन की कृपया आपल्या सेंटर मैदानाच्या वरून आवाज द्यायला शशी सर त्यांचे त्यांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं. शशी सर आपल्या कोच आपले कोच त्यांचे शशी सर इथे उपस्थित झाले त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. बँकेचे माझे मंडळी माझे अध्यक्ष धन्यवाद. राहुल रवी यादव ने कॅच घेतली. यानंतरचा होणार सामना आपला सहकारी बँक विरुद्ध द सिटी कोऑपरेटिव्ह बँक. सागर ना कोण आहे? धन्यवाद सचिन सर. हे मात्र 3रा गडी सुद्धा तंबूच्या दिशेने परतलाय. राम खेरना डाकुरा गोलंदाज आहे.
चेंडू हवेत नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. एक धाव पूर्ण केलेली आहे, दुसरी धाव सुद्धा. येथे तीन धावा, एक धावेचा आहेर मिळतोय, कारण आपण बघितलं फेक केली होती, परंतु यष्टिरक्षकाच्या बाजूने चेंडू निघून घोषित क्षेत्रामध्ये गेला. आणि नक्कीच येथे तीन धावा येथे मिळत आहेत संघाला. संघ मात्र पोचला जातोय दुसऱ्या षटक प्रगतीपथावर असताना 9 वर, 3 गडीबाद 9. चांगली सुरुवात राम खेरणार यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. चांगला गोलंदाज खेळपट्टीवर पुन्हा एकदा. आता मात्र सुंदर चेंडू तेथे, यष्टिरक्षक पुन्हा एकदा चेंडू जाऊन पकडतोय. निर्दय चेंडूची सांगता येते होते, आपण बघतोय डाव्या हाताने गोलंदाजी करताना अडचणीत आणतोय मात्र धोनी ही फलंदाजांना. नवीन फलंदाज मात्र आलाय, तो म्हणजे सागर. सागर आणि सचिन अशी जोडी मात्र खेळपट्टीवर खेळताना. दरम्यान राम जातो पुढचा चेंडू घेऊन. आता मात्र खेळून काढला चेंडू, आपण बघतो सुंदर क्षेत्ररक्षण तेथे होतं. बॅकवर्ड स्विंग लेगला मात्र चेंडू अडवून चांगलं फेक तेथे होते आणि चांगलं बॅकअप तेथे पाहायला मिळतंय. एक धाव समाधानकारक पूर्ण करतायत संघ, मात्र आता दुहेरी अंकांमध्ये पोहोचतोय 10 वर. 3 गडीबाद 10 अशी धावसंख्या आतापर्यंत डीएनएस बँक विरुद्ध टीजीएसबी सहकारी बँक क्षेत्ररक्षण करताना. दरम्यान राम जातोय पुढचा चेंडू पुढे सरसावला, ड्राईव्ह केलाय चेंडू, मात्र आपण बघतोय सुपर कवच क्षेत्रात. धन्यवाद डीजे रवी यादव, चांगला झेल त्याने लॉंग ऑफच्या दिशेने पकडला होता तो रवी यादव येतो. बघूया आता मात्र संघनायकाने विश्वास दाखवलाय तिसऱ्या षटकाचा, बघूया काय करामत दाखवतो. 5 षटकांच्या लढतीमध्ये मात्र निर्णय जो घेतलाय टीजीएसबी सहकारी बँकेने क्षेत्ररक्षण करण्याचा आणि फलंदाजीचा आमंत्रण डीएनएस बँकेला दिलंय. प्रत्युत्तर देताना मात्र गोलंदाज खरे उतरतायत, कारण प्रत्येक गोलंदाजाने आपण बघितलं पहिलं षटक जे होतं दिनेश पाटीलचं, 2 महत्वाचे गडी बाद केल्यानंतर राम ने सुद्धा त्याच्या पावलावर पाऊल ठेवलं, 1 गडी बाद केला. आता मात्र रवी यादव येतोय. बघूया क्षेत्ररक्षणात बदल करताना धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न नक्कीच असणार आहे, कारण रवी येतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. यस, खेळण्यासाठी सज्ज मात्र होतोय सचिन. बॅटम ओव्हर लाईक दाखवून टप्पाचा चेंडू होता, 152, चांगला पेस पाहायला मिळतोय, चांगली सुरुवात पाहायला मिळते, चांगली बॉलिंग ऍक्शन पाहायला मिळते. व्हॉट अ बॉलर, चांगली सुरुवात येते होते. निश्चितच थोडासा अडचणीत आणतोय आणि आपण बघतोय थोडीशी बातचीत महत्वाची असते. जेव्हा एक चेंडू मात्र निर्दय जातो, बातचीत दोन्ही फलंदाज मध्ये होणे गरजेचं असतं, कानमंत्र देणं गरजेचं असतं, माहिती देणं गरजेचं असतं. बघूया त्या कानमंत्राचा कितपत उपयोग करतोय सचिन आपल्या संघासाठी. आणि थोडासा अडखळ एकदा कॅच संधी महत्वाची होती, याला म्हणतात ऍक्सिडेंट. दुसरी धाव घेताना मात्र सचिनला तंबूत परतावं लागलं. झेल तिथे सोडला होता, परंतु योगायोग म्हणावा लागतो की सचिनला जर तंबूत यायचंच असेल तर आता धावचिच्या रूपाने आपण त्याला बाद होताना बघितलं. धावसंख्या मात्र स्थिरावली होती 15 वर. 4 गडीबाद 15. डीजे प्लीज. धन्यवाद. तिसरं षटक वारंवार म्हटल्याप्रमाणे चांगली कामगिरी सातत्याने करताना.
रवी जातो अखंड टप्प्याचा चेंडू होता लॉलीपॉप येथे मात्र पकड़ते रवी बैक टू बैक वातावरण म्हटला प्रमाणेच या ज्या दोन गोलंदाजांनी गोलंदाजी केली दिनेश पाटील राम खेरनार आणि आता रवी दोन गडी याने बाद केले एक धावतीच्या रूपाने संघासाठी आणि एक स्वतःच्या फॉलोअर मध्ये त्याने झेल घेतला आता मात्र पाच गडी बाद धावसंख्या 15 वर यशस्वीरित्या जो निर्णय घेतला होता क्षेत्ररक्षण करण्याचा त्या निर्णयावर खरे उतरताना मात्र टीजेएसबी सहकारी हा संघ दिसतोय यानंतर होणारी लढत अपना सहकारी बैंक विरुद्ध द सिटी कोऑपरेटिव बैंक माझा आवाज आपणापर्यंत पोहोचत असेल तर कृपया इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला नाणेफेक करून घ्यायची याची नोंद घ्यायची दरम्यान रवी सागर पुढे सरसावला ड्राइव केला चेंडू बॅकवर्ड पॉइंटला मात्र तेथे खराब क्षेत्ररक्षण होते क्षेत्ररक्षक धावतो चेंडू मागे दोन धावा पूर्ण केलेल्या तिसरी धाव घेण्याचा येथे प्रयत्न होतोय आणि सफलरित्या मात्र तिसरी धाव पूर्ण करतायत थोडासा आकार देताना दिसतोय थोडासा सावरताना सांभाळताना आपल्या संघाला तीन धावांनी मात्र धावफलक पुढे सरकलं संघ मात्र पोहोचलाय 18 वर पाच गडी बाद 18 रवी जातोय आता मात्र पंच पुन्हा एकदा कवायत करताना दिसतात आपण बघतोय पंचांच्या दिशेने डाव्या एसटी बाहेर जाणारा चेंडू होता आणि अवांतर घोषित केला पंचांनी अवांतर धावसंख्येमध्ये भर होते धावसंख्या पोहोचते ती 19 वर पाच गडी बाद 19 चांगली सुरुवात केली होती परंतु दिनेश याने हेरलं होतं दोन महत्वाचे गडी बाद केल्यानंतर आपण बघितलं बॅक टू बॅक घसरण लागली होती घसरगुंडी ही फलंदाजांची लावली होती या गोलंदाजांनी दरम्यान रवी जातोय राईट आर्म ओव्हर द विकेट आता मात्र आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होतोय कहीं पे निगाहे कहीं पे निशाना या फटक्याला म्हणतात चेंडूण्याची वाट पाहिली होती चेंडूफळी भिरकवून दिली होती परंतु चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जातोय निळे चेंडूची सांगता रवी यादवच्या माध्यमातून पाहायला मिळते तिसरं षटक हाताळताना चांगली कामगिरी सातत्याने पाहायला मिळते गोलंदाजांची 18 19 पाच गडी बाद 19 यस पूर्णपणे बांधून ठेवले फलंदाजांना म्हणायला हरकत नाहीये तीन षटक येथे संपुष्टात आलेले आहेत पाच गडी बाद धावसंख्या 19 वर दोन षटक अजून टाकायचे आहेत तर थोडीशी संधी आपण देऊया डीजे मास्टरला या धन्यवाद बघूया काय करतोय तीन गोलंदाजांनी तर आपली कामगिरी पार पाडली आहे चौथा गोलंदाज राकेश येतोय करामत्ता सातत्याने पाहायला मिळते चांगलं क्षेत्ररक्षण होतंय चांगली साथ मिळतीय आठ क्षेत्ररक्षकांची आणि बघूया सागर आणि गणेश यांच्यावर मात्र जबाबदारी आहे आपल्या संघाला स्थिरावण्यासाठी सावरण्यासाठी पुढे सरसावला मात्र ये म्हटल्याप्रमाणे सुरुवात मात्र राकेश पहिल्या चेंडूवर गडी बाद करतोय आणि स्वतःच्या नावे करून घेतोय सहा गडी बाद धावसंख्या स्थिरावली आहे अजूनपर्यंत 19 वर व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स पूर्णपणे बघितलं तर नियंत्रणात गोलंदाजी होते चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि चांगलं कमबॅक येथे राकेश करतोय पहिल्या चेंडूवर यस पंच आपण बघतोय संजय सावंत सर व रोहिदास पाटील निश्चितच रोहिदास पाटील यांना बरेच वर्ष झाले मी बघतोय तसेच्या तसे आहेत म्हणून मी त्यांना नेहमीच चॉकलेट पंच म्हणत असतो कारण तरुणांना लाजवेल अशी शरीरयष्टी अजूनपर्यंत
राकेशाचा पुढचा चेंडू, आता मात्र चेंडू टप्पा खाऊन बाहेर आलाय. आपण बघितलं पंच कळवतायत येथे. यस, अवांतर आणि घोषित क्षेत्र असं दोन धावांचा आहेर मिळतो असं म्हणायला हरकत नाहीये, कारण चेंडू हा गणला जात नाहीये, परंतु दोन धावा नक्कीच येथे मिळणार आहेत. दोन धावांनी धावफलक मात्र पुढे सरकलं, धावसंख्या पोचली ती म्हणजे 21 वर. सुंदर फटका येथे पाहायला मिळतो. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तैनात रवी, रवी चेंडू आडवेपर्यंत समाधानकारक एक धाव पूर्ण करतोय, कुठली दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र दिसत नाहीये. एका धावाने समाधानकारक धावसंख्या पुढे सरकली जाते. संघ मात्र पोचतोय 22 वर. सहा गडी बाद 22. ड्राइव्ह केला चेंडू आणि वाट पहिली बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक होईपर्यंत एकेरी दुहेरी धावा जमवतायत. आपल्या संघाला मात्र सावरण्याचा प्रयत्न करतायत. चांगली कामगिरी मात्र येथे प्रणव आणि गणेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. दोन्ही नौके फलंदाज मात्र खेळताना आपल्या संघाला सावरताना तत्पूर्वी चांगली गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली टीजीएसबी सहकारी बँक या संघाकडून. डीएनएस बँक फलंदाजी करताना चांगला फटका येथे पाहायला मिळाला, मात्र पुन्हा एकदा चेंडू घोषित क्षेत्रामध्ये जातोय. दोन एक धन्यवाद. एकच धाव तिथे मिळणार आहे. संघ मात्र सहा गडी बाद 24. यानंतर होणारी लढत अपना सहकारी बँक विरुद्ध द सिटी कोऑपरेटिव्ह बँक, दोन्ही संघाचे संघ नाही. कृपया आपण मंचावर उपस्थित राहायचंय, विनंती असेल. थोडीशी बातचीत होते, कारण निश्चितच धावसंख्येचा जोर जर बघितला तर कमी आहे. चौथं षटक राकेश याच्या प्रगतीपथावर असताना फुलटॉस प्रत्येक चेंडू होता, मात्र चांगला पूर्णपणे समाचार घेतला. फक्त एकच घोषित क्षेत्र आहे. आपण बघतोय जो झेंडा उभारलेला आहे त्याच्या पलीकडे जर चेंडू गेला तर तिथे घोषित क्षेत्र आहे. फटका चांगला होता, परंतु घोषित क्षेत्र असल्या कारणामुळे फक्त एकच धाव तिथे मिळतीये. संघ पोचलाय 25 वर. राकेश जातोय. अखोट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा खेळून काढले, मात्र पुन्हा एकदा चेंडू घोषित क्षेत्रामध्ये जातोय. 26 धावसंख्या आता मात्र उभारतायत. आपण बघितलं येथे चौथं षटक संपुष्टीनंतर डीएनएस बँक मात्र सहा गडी बाद 26 वर पोचतीये. यानंतर होणारी लढत मी विनंती करतोय अपना सहकारी बँक विरुद्ध द कोऑपरेटिव्ह बॅक. इनिंग ब्रेक मध्ये आपण येथे नाणेफेक होईल याची दोन्हीही कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे, तर आपली उपस्थिती आमच्यापर्यंत पोहोचवावी. दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय त्यांनी समालोचन कक्षाजवळ यायचे. यस सर, पुन्हा एकदा बॅक टू बॅक संघनायक विश्वास दाखवतोय रवीवर. जबाबदारी शेवटच्या अखेरच्या निर्वाणी आणि हाणामारीचं जे षटक म्हणलं जातं, स्लॉग ओव्हर ज्याला म्हणलं जातं, हे शेवटचं षटक पुन्हा एकदा रवी यादवकडे मात्र सोपवतोय संघनायक. दरम्यान स्ट्राईक वर गणेश प्रणव. अखोट टप्पाचा चेंडू होता, खेळून काढला चेंडू, एक धाव पूर्ण केली आहे. क्षेत्ररक्षक चेंडू डायरेक्ट हिट झाला असता, परंतु पुन्हा एकदा एक प्रत्यक्षिक पाहायला मिळालं. स्ट्राईकचा फलंदाजाने घर सोडलं होतं, नॉन स्ट्राईकचा फलंदाज सुरक्षित होता, परंतु स्ट्राईकचा फलंदाज धावचीच्या रूपाने बाद होऊन तंबूत परतावा लागले. सातवा गडी येथे बाद होते, धावसंख्या स्थिरावली होती 27 वर. डीजे प्लीज.
धन्यवाद डीजे बीनस बैंक मात्र 27 वर पोचती है एक रन प्लस विकेट यस रवि जातोय फलंदाजीसाठी येत आहेत संजय रवीचा पुढचा चेंडू मात्र चेंडू सोडून दिलाय पंचांकडे दाद मागितली होती परंतु तटस्थ पंच आपण बघतोय रोहिदास पाटील आणि संजय सावन घारी सारखी नजर आणि मोरा सारखे तिखट कान कारण निश्चितच महत्वाची जबाबदारी असते पंचांकडे धुरा मांडला जातो गोलंदाजांसाठी फलंदाजांसाठी आणि क्षेत्ररक्षकांसाठी चांगली कामगिरी रोहिदास पाटील यांच्या माध्यमातून पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय रवी जातोय पुन्हा एकदा राईट मोर द विकेट अकोटप्पाचा चेंडू खेळून काढला चेंडू बॅकवर्ड पॉइंटला मात्र तेथे क्षेत्ररक्षण होतं खरं मात्र चेंडू निसटला हातातून एक धाव पूर्ण केली आहे दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली आहे तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न येथे होतोय मात्र घरात सुरक्षित संजय आपल्या घरात सुरक्षित पोचतोय दोन धावांनी धावफलक मात्र पुढे सरकले गेले संघ मात्र पोचतोय 29 वर शेवटचं अखेरचं निर्माणीचं हाणामारीचं स्लॉग ओव्हरचं षटक धावा जमवणार षटक येथे चालू असताना परंतु रवी याने बांधून ठेवलंय फलंदाजांना कुठलेही हात खोलून देत नाहीये चांगली कामगिरी सातत्याने पाहायला मिळते चांगला झेल त्याने घेतला होता चांगली गोलंदाजी केली होती आणि निश्चितच बघूया शिल्लक चेंडूवर काय कामगिरी करतोय रवी राईट आर्म ओव्हर द विकेट संजयसाठी पुन्हा एकदा चेंडू आणि चेंडू फळ यांचं मितकुट येथे जमत नाहीये समीकरण गणित येथे मात्र जुळून येत नाहीये पूर्णपणे येथे श्रेय रवी घेऊन जातोय आपल्या गोलंदाजीवर खेळून काढला चेंडू वायडिश मिड ऑफला चेंडू आडवेपर्यंत मात्र समाधानकारक एक धाव पूर्ण करतायत एका धावाने धावफलक पुढे सरकले गेलंय आणि डीएनएस बँक मात्र पोचतीये 30 वर शेवटचं षटक रवीच्या माध्यमातून चांगलं षटक नक्कीच पडत असताना दरम्यान रवी जातोय राईट आर्म ओव्हर द विकेट तिथल्याच तिथे घुटमळतो स्वतःच्या फळोत्रमध्ये चेंडू अडवताय आणि मात्र फेक तिथे स्टँडवर दिली होती रवी याने परंतु येथे एक धाव नक्कीच पूर्ण करतात एका धावने धावफलक पुढे सरकला संघ मात्र 5 षटकांच्या अखेरीनंतर पोहोचलाय तो 31 वर 32 धावांचं माफक म्हणता येणार नाहीये परंतु पूर्ण करायचं पेलायचंय विजयाच्या दारी पोहोचायचं आहे ते म्हणजे टीजेएसबी सहकारी बँकेला तत्पूर्वी विनंती असेल पुन्हा एकदा आपल्या सहकारी बँक विरुद्ध द सिटी कोऑपरेटिव्ह बँक याचे कर्णधार माझा आवाज जर आपणापर्यंत येत असेल तर कृपया आपण नाणेफेकीसाठी लगेचच समालोचन कक्षाजवळ यायचंय यानंतर मी आपली रजा घेतोय विनंती करतोय एक नवी मुंबईचा गोड आवाज आणि गोड व्यक्तिमत्व आणि विघ्नेश मडवी हे नाव सातत्याने आपण आता रायगड पनवेल असू दे ठाणे असू दे सगळ्या ठिकाणी ऐकत असतो त्यांना मी विनंती करतोय की पुढची इनिंग आपण घ्यायचे माईकचा ताबा आपण घ्यायचंय विघ्नेश प्लीज आपला सहकारी बँक विरुद्ध सिटी कॉपरेटिव्ह बँक दोन्ही संघाच्या संचालनाकाला मी कृपया विनंती करतो त्यांनी कृपया नाणेफेकीसाठी यायचे अपना सहकारी बँक विरुद्ध सिटी कॉपरेटिव्ह बँक दोन्ही संघाच्या संचालनाकाला मी विनंती करतो त्यांनी कृपया नाणेफेकीसाठी यायचे मते सिटी कॉपरेटिव्ह बँक विरुद्ध अपना सहकारी बँक या दोन्ही संघाच्या संचालनाकाला कृपया नाणेफेकीसाठी यायचे तसंच आपल्या सहकारी बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक माननीय आनंद वेद पाटक यांना विनंती करेन की त्यांनी कृपया स्टेजवर यायचे तसंच सहाय्यक प्रमुख व्यवस्थापक आपल्या सहकारी बँकेचे नितीन प्रभू यांना देखील मी विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवर यायचे अपना सहकारी बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक माननीय आनंद वेद पाटक साहेब मी यांना विनंती करेन की त्यांनी कृपया स्टेजवरती यायचे अपना सहकारी बँकेचे सहाय्यक प्रमुख व्यवस्थापक नितीन प्रभू साहेब यांना देखील मी विनंती करेन की त्यांनी कृपया स्टेजवरती यायचे दरम्यान अपना सहकारी बँकेचे व सिटी कॉपरेटिव्ह बँकेचे दोन्ही कर्णधार उपस्थित झाले असतील तर नाणे फेकण्यासाठी मी
जीपी पासिंग सरकारी कर्मचारी अधिकारी संघटनेचे अध्यक्ष माननीय दिनानाथ मात्रे साहेब यांना विनंती करेन की त्यांनी कृपया मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं. आनंद वेदपाटील साहेब यांचं स्वागत करते दिनानाथ मात्रे. नितीन प्रभू साहेब आले. दिनानाथ मात्रे साहेबांना मी विनंती करेन की कृपया नितीन प्रभू सहाय्य प्रमुख व्यवस्थापक यांचं देखील पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं. अपना विरुद्ध सिटी कोऑपरेटिव्ह बँक या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या सामन्यासाठी आपल्या सर्वांचे लाडके कोच शशी सर यांना विनंती करत कृपया नाणेफेक करायचे. अपना सहकारी बँक विरुद्ध सिटी कोऑपरेटिव्ह बँक नाणेफेक. आजच्या दिवसातला हा तिसरा सामना. अपना सहकारी टॉस जिंकलेला आपला निर्णय द्यायचा आहे. फिल्डिंग बॅटिंग बॅटिंग फलंदाजी स्वीकारलेली आहे. अपना सहकारी बँकेने नाणेफेक देऊन प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. या पुढचं समालोचन विघ्नेश्वर. थँक्यू व्हेरी मच. आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. जीपी पारसिक बँक कर्मचारी व अधिकारी संघटना आयोजित भव्य अंतर बँक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सरकार मूर्ती गोपीनाथ दादासाहेब पाटील स्मृती चषक 2022 मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. 50 वर्ष विश्वासाची, 50 वर्ष आपुलकीची, 50 वर्ष एकनिष्ठेची आणि 50 वर्ष एकात्मतेची आणि सुवर्ण महोत्सवी वर्ष मोठ्या थाटामाटात साजरा केला जातोय. दैव्य दिव्य अंतर बँक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आणि आपण सामना क्रमांक दुसरा पाहतोय. डीएनएस वर्सेस टीजेएसबी सहकारी बँक. टॉस जिंकून टीजेएसबी बँकने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग करत असताना डीएनएस टीमने 5 षटकांमध्ये 31 धावा उभारल्या. 7 गडीबाद आणि 32 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जर पाहिली तर आकाश देसाई आणि रवी यादव आपण पाहू शकाल. 30 बॉल आणि 31 धावांचं आव्हान आहे. 32 धावांचं आव्हान आहे. मागचा आवाज जर पाहिलं तर पुष्पक पाटील मॅन फ्रॉम तुर्भी आणि जीपी पारसिक बँकचे ऑफिशियल कर्मचारी देखील आहेत. अनेक वर्ष समालोचन क्षेत्रामध्ये ज्यांनी 22 वर्षापेक्षा अधिक काळ समालोचन क्षेत्रामध्ये आपली सेवा केली. ऍक्टर डायरेक्टर आणि एक प्रेझेंटर म्हणून ज्याची ख्याती आहे असा ऑलराऊंडर परफॉर्मन्स आपण पाहिला. आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मॅच सुरू आहे आणि पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गणेश येतो आहे. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. पहिला बॉल स्ट्रेट अप द ग्राउंड, चांगला फटका अलॉन्ग द कार्पेट, क्षेत्ररक्षण डीप मध्ये आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. खूप चांगला स्ट्रोक आहे. पहिल्याच बॉलवर आपलं खातं उघडते ऑफ द मार्क आकाश देसाई. 32 धावांचं टार्गेट आहे. पीटीसीच्या माध्यमातून, पनवेल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा स्मार्टफोन लॅपटॉप आपल्या स्क्रीनवर आपण पाहू शकाल. किरण दळवी, विनय संकेत, अरविंद असतील आणि जेडी या सर्वांचं देखील कौतुक करावं लागेल. यावेळी स्नोबॉलचा इशारा केला जातो अंपायर संजय सावंत लुबू यांच्या माध्यमातून आणि टीमची धावसंख्या 2 ने पुढे सरकते जाऊन पोहोचते 3 आकड्यावर. नो बॉलचा इशारा म्हणजेच पुढचा बॉल हा फ्री हिटचा असेल, त्यासाठी संधी असेल. या संधीचं सोनं काय करेल. बॉल पुरवा. फ्री हिटचा इशारा आमच्या पर्यंत अंपायर संजय सावंत लुबू यांच्या माध्यमातून कळवला जातोय. टीमची धावसंख्या 3 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 32 धावांचं माफक आव्हान आहे. आणि आज जर पाहिलं तर या स्पर्धेच्या निमित्तानं अतिथी मान्यवरांचं देखील आगमन झालं. या सर्वांच्या उपस्थितीत हे भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळते. जीपी पारसिक बँक कर्मचारी व अधिकारी संघटना आणि नेहमीच गोपीनाथ दादासाहेब पाटील यांनी क्रिकेटवर प्रेम केलं
आणि क्रिकेटला नेहमीच प्राधान्य दिलं, त्याचमुळे दरवर्षी या जीपी पारसिक बँकच्या माध्यमातून ही भव्य दिव्य अंतर बँक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या वर्षी देखील 50 वर्ष आहे आणि मोठा उत्सव देखील साजरा केला जातोय. पहिले षटक इथे सुरू असताना पहिल्या बॉलवर सिंगल आली, त्यानंतर मात्र एक बिमूर पद्धतीचा चेंडू हाताळला आणि नो बॉलचा इशारा अंपायरच्या कडून देखील गेला जातोय. आणि यावेळेस फ्री हिट आहे, या संधीचं सोनं काय करेल याकडे देखील लक्ष असेल. आकाश देसाई आणि रवी यादव अशी सलामीवीर दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. क्रिकेटचा रणसंग्राम याची देही याची डोळा पहा, हा टेनिस बॉल क्रिकेटचा भव्य दिव्य सोहळा. आणि आज या स्पर्धेचा शुभारंभ देखील पाहिला, मान्यवरांची शुभ असते. फ्रीचा बॉल, फ्रीच्या बॉलवर ऑन साइडला फटका चांगला आहे, 200 रक्षकांना भेदून चेंडू जातोय सीमारेषा पार. फलंदाज आपण जर पाहिलं तर रवी यादवच्या बॅट मधून येतोय खणखणी चौकार. थँक यू ऑलराउंडर परफॉर्मन्स रवी यादवचं, कारण की षटक हाताळत असताना 9 धावा खर्च केल्या, 5 धावा खर्च केल्या आणि गडी बाद देखील केला. पुन्हा एकदा बॅकफुट लावून पंच केला जातोय कव्हर रिजन मध्ये, शॉर्ट कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कम्प्लीट केली जाते, टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोचते 8 या आकड्यावर. 32 धावांचं टार्गेट आहे, अगदी माफक आव्हान आहे. पण क्रिकेट हा खेळ असा आहे की या खेळामध्ये कुठलंही टार्गेट छोटं किंवा मोठं नसतं, हेच प्रात्यक्षित आपण अनेक वेळा पाहिलंय. इथे फुल पुन्हा एकदा चांगला फटका आहे कव्हर रिजन मध्ये, डीप मधून क्षेत्रक्षेत्र वेगाने येईल. एका धावाला 2 धावांमध्ये कन्वर्ट देखील केलं जाते, चांगला रनिंग विनिंग विकेट म्हणावं लागेल. 2 धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 10 या आकड्यावर, 10 धावा खूप चांगली सुरुवात म्हणावं लागेल. सुरुवात करणं महत्वाची असते, स्टार्ट अतिशय महत्वाचा असतो, तुमच्या स्टार्ट वरून तुमचा शेवट निश्चित होतो. यावेळेस ऑन साइडला फटका आहे, फक्त सिंगल मिळेल, एका धावावर समाधान मानावं लागेल. टीमची धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचते, 11. षटक क्रमांक इथे पहिले सुरू असताना 5 बॉलचा खेळ संपलाय, 5 चेंडूमध्ये 11 धावा, 32 करायचे आहेत म्हणजेच अजूनही 21 धावांची आवश्यकता असेल. 25 बॉल आणि 21 धावा असं माफक आव्हान आहे, संयमाचं क्रिकेट खेळावं लागेल. आणि इथे लाईन खराब पाहायला मिळते, खराब गोलंदाजी, व्हाईट बॉलचा इशारा अंपायरच्या माध्यमातून कळवला जातोय आणि टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकते, जाऊन पोहोचते 12 या आकड्यावर. चांगली सुरुवात बॅटिंग करत असताना टीम जर पाहिली तर डीएनएस बँक यावेळेस बॅकफुट लावून पंच करण्याचा प्रयत्न केला, तर बॅटच्या मिडलला झाल्याने बॅटच्या अगदी खालच्या टोकाला लागतो चेंडू, जातोय थर्ड मॅन रेजर मध्ये. षटक क्रमांक संपला गेला, पहिले षटकाचा खेळ संपलाय, बिनगडी बाद डीएनएस बँक बॅटिंग करत असताना 13 धावा, 13 लॉस ऑफ नन, बिनगडी बाद 13 धावा अशी फ्लाइंग स्टार्ट. वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं, सुरुवात चांगली, त्याचा शेवट चांगला होतो, चांगली सुरुवात झाली आहे. आणि आपण जर पाहिलं तर या स्पर्धेच्या निमित्तानं आज अनेक मान्यवर या व्यासपीठावर उपस्थित आहेत. या व्यासपीठाला खऱ्या अर्थानं शोभा वाढवण्याचं काम हे सर्व मान्यवर करतात. ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा, कालपर्यंत ही स्पर्धा दादाजी कोंडदेव स्टेडियम मध्ये होईल असं वाटलं होतं, पण काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे ही स्पर्धा कालच्याच दिवशी मात्र खारीगाव या मैदानावर करायचं असं ठरवलं. अगदी कमी वेळात हे भव्य दिव्य स्वरूप आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्याचं खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीला, मते सरांची देखील मेहनत आहे. यावेळेस बॅकफुट लावून पंच केलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि फलंदाजाला परतावं लागेल. पहिला हादरा, पहिला धक्का लागतोय डीएनएस टीमला आणि आकाश देसाई बॅक टू पवीलियन. संदेशला मिळते पहिली सफलता.
विकेट घेणं महत्त्वाचं असते. टार्गेट जरी छोटं असलं, आठवतोय की कुठलंही क्रिकेटमध्ये कुठलंही टार्गेट छोटं किंवा मोठं नसतो. आपल्याला आठवतंय की ऑस्ट्रेलिया वर्सेस साऊथ आफ्रिका 434 धावांचं टार्गेट ठेवलं होतं ऑस्ट्रेलिया टीमने, आणि त्या उघ्या 3 तासात तो रेकॉर्ड ब्रेक देखील झाला, दक्षिण आफ्रिकेने चेस केला. आणि अजून एक सामना आठवतोय, भारत वर्सेस वेस्ट इंडिज, 120 धावांचं आव्हान होतं भारतीय संघासमोर. सचिन तेंडुलकर, लक्ष्मण, द्रविड, गांगुली अशी मोठी स्टार कास्ट असताना भारतीय संघ उघ्या 84 धावावर सर्व गडीबाद झाला होता. आणि आता मात्र संयमाचं क्रिकेट खेळलं जात आहे. रवी यादवच्या माध्यमातून सिंगल अर्जित केली आहे. टीमची धावसंख्या 1 पुढे सरकते 14 ऑन स्कोरबोर्ड 14 धावा. नवीन कॅन्डिडेट मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय रोहन वैद्य, आणि गोलंदाजी स्ट्रॅकवर गोलंदाजी होतोय संदेश. 32 धावांचं टार्गेट आहे आणि आतापर्यंत टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावर. एक गड्याच्या मोबदल्यात 14 धावा. फ्लाय स्लिप मध्ये ते क्षेत्ररक्षक तैनात आहे. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये देखील क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक शॉर्ट कव्हर आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. व्यूहरचना आहे, कारण की विकेट घ्यायची आहे त्यासाठी गेम प्लॅन केला जातोय. या गेम प्लॅन मध्ये कशा पद्धतीने अडकला जाईल याकडे लक्ष असेल. डीएनएस संघ चांगली बॅटिंग करत असताना रवी यादव या वेळेस पुन्हा एकदा संयमाचं क्रिकेट, डोक्यावर अगदी बर्फ ठेवून फलंदाजी करतोय. त्याला माहिती विकेट अतिशय महत्वाची आहे, धावा येणं गरजेचं आहे. थेंबे थेंबे तळेसाचे असंच काहीतरी चित्र पाहायला मिळतोय. आणि यावेळेस संयमाचं क्रिकेट, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक असं नेहमी म्हटलं जातं, तो ब्रेक लावून फलंदाजी करतोय. 6 बॉल मध्ये 9 धावा आतापर्यंत आपल्या बॅट मधून आल्यात. रवी जाधवच्या आणि टीमची धाव यादवच्या आणि टीमची धावसंख्या 14 या 15 या आकड्यावर जाऊन पोहोचते 15 ऑन स्कोर बोर्ड. 15 धावा धाव फलकावर लागले तर अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. मॅच जर पाहिली तर डीएनए स्टीम ही मात्र ड्रायव्हिंग सीटवर असेल, चांगली बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा फ्लिक ऑफ द रिस्ट सहाय्याने इथे सिंगल मिळते, फंबल होते. चुका 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 केल्या जातात. आधीच धावा मात्र कमी असताना मात्र अशा चुका करणं टीमसाठी घातक ठरेल. आणि इथे जिथे एक धाव होती तिथे 2 धावा मोजल्या जातात. म्हणूनच म्हटलं जातं क्रिकेटमध्ये एक एक धाव महत्वाची असते. राजकारणात एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला खूप महत्वाचं असतं, त्यामुळेच एक एक धाव महत्वाची आहे. यावेळेस फटका चांगला आहे आणि स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट केली जाते, वेगाने दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. कौतुक करावं लागेल रवी यादवचं, काय क्रिकेट खेळलाय, सेन्सिबल क्रिकेट खेळला जातोय. म्हणूनच म्हटलं जातं की मोबाईल टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते. त्यावेळेस फॉलो थ्रो मध्ये जेल घेण्याचा प्रयत्न केला होता पण हा चान्स गमवलाय मी तर म्हणेन. आणि यावेळेस मात्र डॉट बॉलची सांगता होती. टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते आतापर्यंत 19 आकड्यावर. 2 षटकांचा खेळ संपलाय, 19 धावा धाव फलकावर लागले तर अजूनही 18 बॉल असेल आणि तब्बल 13 धावांची आवश्यकता. 18 13 धावा असं समीकरण, असं इक्वेशन आहे मॅच मध्ये. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा आणि या स्पर्धेचा मन मुरद अस्वाद रुटत राहा. तोपर्यंत ऐकूया एक मधुर गीत. येस, तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतो सागर. 18 बॉल आणि 13 धावांची अजूनही आवश्यकता आहे.
बैटिंग करता रवि यादव हाफ ट्रैकर फटका चांगला एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन लगत क्षेत्र तैनात है पहली धाव वेगाने पूर्ण के लिए जते दुसरी धाव देखी वेगाने पूर्ण के लिए जती है दोन धावान टीम की धाव संख्या 21 21 धावा का बैटिंग करते सेंसिबल बैटिंग परफॉर्मन्स पाहायला मिळतोय रवि यादव च्या माध्यमातून म्हणूनच म्हटलं जातं कॅमेरा मध्ये लेन्स आणि क्रिकेटर मध्ये सेन्स असणं गरजेचं आहे आणि यावेळी सेंसिबल क्रिकेट पाहायला मिळतोय अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे चांगली बैटिंग ऑलराउंडर परफॉर्मन्स पाहायला मिळाला रवि यादव च्या माध्यमातून कारण की मागचं षटक मागच्या इनिंग मध्ये गोलंदाजी करत असताना 5 धावा आणि एक गडी बाद देखील केला जातोय अतिशय चांगली आणि लाजवाब बॅटिंग पाहायला मिळते डीएनएस टीम मात्र विजयाच्या उंबरठ्यावर आहे या विजयापासून जर वंचित ठेवायचं आहे टीजेएसबी सहकारी बँकेला तर विकेट घ्यावे लागतील आणि बॅटिंग करत असताना टीजेएसबी बँक बॅटिंग करत असताना आपण जर पाहिलं तर टार्गेट सेट करत असताना दिनेश टीम ने बैटिंग कर अपने टीम सा टार्गेट 31 धावांच टार्गेट सेट के लिए होते धावा चेस करता टीजेएसबी सहकारी बैंक चांगली बैटिंग करते है अजु धावान विचार के 11 धावी अजु आवश्यकता है ये कमी गति चेंडू होता आणि चकून गेलाय फलंदाजाला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता बॅट आधी फिरली होती बॉल काहीच उशीर आला त्यामुळेच बॅट आणि बॉलचं कुठलंही ताळमेळ नाही डॉट बॉलची सांगता होती पहिल्या बॉलवर 2 धावा आणि त्यानंतर मात्र सिंग डॉट बॉल पाहायला मिळतोय यावेळेस पुन्हा एकदा बॅकफूट देऊन पंच केला जातो एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये वेगाने क्षेत्ररक्षक येईल आणि एका धावावर समाधान मानावं लागेल एक धावानं टीमची धाव संख्या जर पाहिली 22-22 तब्बल 10 धावांची आवश्यकता आहे आपल्या टीमसाठी रवि यादव चांगली बॅटिंग करतोय 13 धावांचं योगदान देतोय एक एक धाव विजयाच्या दिशेने जात असताना टीमला आवश्यकता आहे धावांची आणि सेन्सिबल क्रिकेट खेळतोय आपल्या टीमसाठी यावेळेस फ्लायटेड चेंडू आहे खुलवर टप्प्याचा चेंडू आहे अगदी चेंज ऑफ पेस फिंगर रोल केले होते गोलंदाजाने आणि शी गोलंदाजी असे डॉट बॉल जर आले तर नक्कीच मॅच मध्ये कमबॅक करू शकतो क्रिकेट हा अनिश्चितने भरलेला खेळ आहे कधी काय होईल याचा नेम नाही आणि क्रिकेट हा चकित करणारा खेळ आहे आणि तोच क्रिकेटचा जुळा आपल्या समोर रंगला जातोय या खारेगावच्या स्वर्गीय हृदय सम्राट हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मैदानावर यावेळेस चूक करतोय व्हाइट बॉलचा इशारा अंपायरच्या माध्यमातून केला जातो टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 23-23 14 चेंडूत अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे बॉल जास्त आणि धावा कमी आहेत त्यासाठी सेन्सिबल क्रिकेट संयमान क्रिकेट खेळावं लागेल यावेळेस फुलर लेनचा चेंडू आहे आणि बाईच्या स्वरूपात क्रिकेट यालाच म्हटलं जातं की अनेक वेळा चांगल्या चेंडूवर देखील षटकार चौकार येतात आणि कधी कधी खराब चेंडूवर देखील मोठे फटके मारण्यापासून वंचित राहतो यालाच क्रिकेट म्हटलं जातं ही क्रिकेटची परिभाषा आहे आणि याच क्रिकेटचा रणसंग्राम देखील आपल्याला पाहायला मिळतोय जीपीएस पारसिक सहकारी बँक आयोजित या भव्यदिव्य इंटर बँक टूर्नामेंट यावेळेस पुन्हा एकदा खराब गोलंदाजी व्हाइट बॉलचा इशारा टीमची धावसंख्या जर पाहिली 25 धावा अजूनही 7 धावांची आवश्यकता आहे एक मोठा हिट लगेचच आपल्याला पुढच्या फेरीत प्रवेश करेल आणि यासाठी गरज असेल टीमला की विकेट्स घेणं अजूनही 7 धावांची आवश्यकता पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस स्ट्रॉंग अपील केली आहे पण कुठलाही इंटरेस्ट दाखवला नाहीये आणि बॅटला स्पर्श झाला असं देखील आमच्यापर्यंत कळवलं जातोय
दाडबॉलची सांगता होते, चांगला प्रयत्न केला जातोय आणि यावेळेस मात्र षटक क्रमांक संपले गेले तिसरं, तीन षटकांचा खेळ संपला, टीमची धाव संख्या 25 या आकड्यावर जाऊन पोहोचते. आता मात्र आवश्यकता असेल 12 बॉल आणि तब्बल 7 धावांची आवश्यकता, 12 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. बारा चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. कुठला गोलंदाज वापरला जाईल यासाठी एक छोटीशी टीम मीटिंग घेतली जाते. आज जर पाहिलं तर या स्पर्धेचा शुभारंभ देखील पाहायला मिळाला, मान्यवर अनेक उपस्थित होते, त्यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचा शुभारंभ झाला आणि आज अनेक संघ आपलं नशीब आजमावतील. पहिली मॅच ठाणे भारत सहकारी बँक वर्सेस कल्याण जनता सहकारी बँक असा सामना झाला आणि त्या मॅच मध्ये ठाणे भारत सहकारी बँक पहिला विजय संपादन केला आहे. आता मात्र सामना सुरू आहे दुसरा, डीएनएस बँक वर्सेस टीजेएसबी सहकारी बँक. आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय संदेश, इथे सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते, बाईकच्या स्वरूपात सिंगल मिळते, धावा येणं गरजेचं आहे, धावा कशाही येऊ दे. त्यासाठी एक धाव येते, एक धावाने टीमची धाव संख्या 26, अजून 6 धावांची आवश्यकता आहे. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेला होता टीजेएसबी टीमने आणि बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग रवी यादवच्या माध्यमातून पाहायला मिळते आपल्या टीमसाठी. या 20 पुन्हा एकदा चांगली लाईन, चांगली लेंथ, ऑफस्टंबर गोलंदाजी केली जातो आणि हा हलका असा इनस्विंग चेंडू देखील पाहायला मिळतोय. ह्या मॅच मध्ये नक्कीच कलाटणी देईल असं षटक जर हाताळलं तर शेवटच्या षटकामध्ये काही धावा राहतील, त्यासाठी संयमाने आणि नियंत्रणबद्ध गोलंदाजी करावी लागतील गोलंदाज संदेशला. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, क्षेत्ररक्षक देखील तैनात आहे, डावची संधी आहे. खराब क्रिकेट, गरज नसताना देखील असाच काहीतरी पाहायला मिळते. एक एक धाव महत्वाची आहे क्रिकेटमध्ये पुष्पक, म्हणूनच मगाशी म्हटलं होतं की राजकारणात एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला खूप महत्वाचं असतं. एका मताने अनेक उमेदवार पडताना देखील पाहायला मिळाले आणि एका धावाने अनेक संघ पराभूत देखील होताना पाहायला मिळत आहे. त्यासाठी एक एक धाव महत्वाची आहे, ही धाव गमावली आहे मी तर म्हणेन. टीमची धाव संख्या 27 वर जाऊन पोहोचते, 5 धावांची आवश्यकता आहे. यावेळी फटका चांगला, नो चर्चा, ओनली सिक्सर. फलंदाज जर पाहिलं तर रोहन विद्येच्या बॅट मधून येतो एक मॅच विनिंग स्ट्रोक, 6 धावा. तर सामना जिंकतोय तो म्हणजेच टीजेएसबी सहकारी बँक. कॉंग्रॅच्युलेशन, जाऊया मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट अबाउट दॅट. ज्याने गोलंदाजी करत असताना एक षटक हाताळलं आणि दोन षटक 10 धावा 1 गडी बाद केलं, 3 झेल पकडले आणि बॅटिंग करत असताना आपल्या टीम साठी तब्बल 13 धावांचं योगदान दिलं, तर रवी यादव ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ मॅच.